अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकेगावजवळ असलेल्या गोदावरी कोविड रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे। भुसावळ शहरातील रजानगर मुस्लिम कॉलनी येथील फातिमा बी अब्दुल समद पिंजारी या महिलेचा 3 सप्टेंबर रोजी रात्री गोदावरी रुग्णालयात मृत्यू झाला। आज सकाळी रुग्णालयातून त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। सदरील महिलेला अंतिम संस्कारासाठी भुसावळ येथील कब्रस्तानमध्ये आणले असता तो मृतदेह दुसऱ्याच महिलेचा असल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनात आले। संबंधित मृतदेहा वत्सलाबाई सुरेश सूर्यवंशी राहणार दादावाडी जळगाव येथील महिलेचा असल्याचे समजते आहे। ये जो बैठे हुए दिख रहे हैं, ये जो मैयत है फातिमा भी, ये उनके शौहर है और इन्होंने बॉडी को कंफर्म किया है कि ये उनके पत्नी की बॉडी नहीं है, बॉडी दूसरी है, ये बात साबित हो चुकी है। हमारे साथ बहुत गलत हुआ। हमारी अम्मी की बॉडी है, ये कब्रिस्तान में लाने वाले थे, हम तो बाहर बैठे हुए थे और पता चला कि वो बॉडी दूसरी की है। हमारे साथ बहुत इंसाफी और चेहरा हमने बहुत ज़बरदस्ती की है। उनकी जैसे उनका जो जैसा था हमने रूल वैसा फॉलो किए ताकि हम जैसा सरकार के बाहर न जाए, लेकिन उन्होंने हमारी बॉडी चेंज कर दी। प्लीज़। तो ये आपको कैसा पता चला कि बॉडी चेंज हो गई? वो कहीं यहाँ पे एम्बुलेंस में हमने ज़बरदस्ती खुलवाने लगा है। हम बाहर ही बैठे हुए थे, थोड़ा सा देखने दो, पर वो पूरा रंग पूरी दूसरी बॉडी थी। तो जो दूसरी बॉडी थी वो बॉडी किसकी थी? क्या पता, वो आए वो पता नहीं किसकी थी। तो वो लेडीज की थी किसकी? नहीं, लेडीज की थी। तो कोरोना पेशेंट था क्या? नहीं, हमारा पेशेंट निगेटिव था। हाँ, रिपोर्ट भी निगेटिव आई हुई थी हमारी। और जो दूसरी बॉडी आई थी वो पॉजिटिव थी? वो पता नहीं हमको, बिल्कुल नहीं पता। डॉक्टर ने आपको क्या बोल के भेजा था? ये आपकी बॉडी है, निगेटिव बॉडी थी हमारी और हम डायरेक्ट यहाँ पर आए, हमने सरकार का रूल फॉलो किया। सीधा कब्रिस्तान ले जाओ, सीधा कब्रिस्तान लेके जाओ बोले। ये गोदावरी हॉस्पिटल फाउंडेशन। हमारे को गेट के बाहर अकाल अकाल दे रहे थे, गेट में भी नहीं रहने दे रहे थे, बोलते कि बाहर जाओ बाहर जाओ। हमने बोले हमारा पेशेंट सीरियस है, देखो तो भी नहीं देख रहे। हम बोले आईसीयू में डालो तो बोलते आईसीयू फूल है, नहीं जगह नहीं है। और हमने जब देखे तो हमने बोले कि ये पेशेंट गया जब उन्होंने भागे लेकर आईसीयू में, और बोलते कि जगह नहीं, फिर आईसीयू में जगह कहाँ से आ गई टाइम पर। अरे 1-5 मिनट के अंदर सीधा खत्मा हो गया, ठंडिकार हो गई, सलाइन लगाते से ही। बॉडी लाए कब्रिस्तान में, एक बॉडी किसकी है? वो पता नहीं हमारे को किसकी है, खाली चेहरा थोड़ा देखते से हमने पहचान लिए, फातिमा बी अब्दुल समद पिंजारी। हमने सिर्फ निस्तार मामूली खोले, सिर्फ हमको थोड़ी झलक दिखी, वो पूरी नीली उदी दिख रही थी, इसलिए हमको डाउट हुआ कि हमारी बॉडी नहीं है। हम माँ को पहचान सकते ना, हमारी माँ को हम तो पहचान सकते ना, हमारी बॉडी हमको वापस हो ना बस। हमारे साथ मैं शेख हारून मंसूरी, मैं बामसेब बहुजन मुक्ति बहुजन क्रांति मोर्चा का कार्यकर्ता हूँ। सुबह हमें न्यूज़ आई 9:30 बजे कि हमारे रिश्तेदार यहाँ पर फातिमा बी समद पिंजारी, इनकी डेथ हुई है। तो हम अंतिम यात्रा के लिए यहाँ पर आए और यहाँ पर जब गोदावरी हॉस्पिटल से एम्बुलेंस में डेथ बॉडी लाई गई, तो वो डेथ बॉडी अपने रिश्तेदारों के सुपुर्द करने के बाद जब एम्बुलेंस यहाँ से निकल के चली गई, उसके बाद में वो डेथ बॉडी को अंतिम क्रिया विधि करने के लिए जब खोल के देखा गया, चेहरा देखा गया, तो चेहरा देखने के बाद में वहाँ पर उपस्थित उनके रिश्तेदारों को बहुत बड़ा बॉडी पॉजिटिव थी कि निगेटिव थी बता रहा हूँ मैं सब।
मैं सब बता रहा हूँ आपको। डेथ बॉडी को चेहरा देखने के बाद में उनके जो इर्द गिर्द खड़े हुए उनके तमाम रिश्तेदार को बहुत बड़ा शॉक लगा, क्योंकि वो डेथ बॉडी उनकी जो रिश्तेदार है, उनकी किसी की सास है, किसी की माँ है, किसी की पत्नी है, वो बॉडी डेथ बॉडी उनकी नहीं थी, वो डेथ बॉडी किसी और दूसरे महिला की दी हुई थी। और बड़ी मज़े की बात इसके अंदर ये कि हमारी जो रिश्तेदार फातिमा भी, इनको कमी रक्तदाब, लो ब्लड प्रेशर और वाइट सेल्स कम होने की वजह से हॉस्पिटल में एडमिट किया गया था, और उनकी कोरोना की जो टेस्ट है वो कल ही निगेटिव आई थी, वो निगेटिव थी, मगर फिर भी उनकी डेथ हुई। उनकी डेथ बॉडी लेने के लिए उसको पीपीई किट के अंदर में पैक करके उन्होंने वहाँ से दिया। कौन से हॉस्पिटल से आए थे? गोदावरी हॉस्पिटल। गोदावरी हॉस्पिटल से यहाँ पर आने के बाद में जब उसको खोल के देखा तो वो डेथ बॉडी किसी और दूसरे व्यक्ति की निकली। इसका जिम्मेदार कौन? तो यहाँ पर तमाम रिश्तेदारों के अंदर में बहुत बड़ा आक्रोश पैदा हुआ है। तमाम रिश्तेदार यहाँ पर बहुत बड़े गुस्से में थे, उनको सबको ठंडा किया गया। तुरंत ये बात जो है प्रशासन को बताई गई, तहसीलदार साहब को बताई गई, पुलिस विभाग को बताई गई, पत्रकार लोग भी यहाँ पर आए, और बहुत बड़ी तादाद के अंदर में ये जो डेथ बॉडी हमें सौंपी गई है, कहीं ये डेथ बॉडी कोरोना पॉजिटिव तो नहीं है? क्योंकि हमारी जो पेशेंट थी, हमारी जो मयत फातिमा भी थी, उनकी रिपोर्ट निगेटिव आई थी, तो कहीं ये कोरोना को फैलाने का षड्यंत्र तो नहीं है मुसलमानों के बीच में? हमें ये बात का शक इससे पैदा होता है। तो इस बात की पूरी तहकीकात की जाए, पूरी जांच की जाए, ऐसी मैं बहुजन क्रांति मोर्चा की ओर से मांग करता हूँ। भूसाल तालुक्यातील ही घटना है। खरी गोष्ट आहे की आता ही बॉडी उघडली म्हणून हे निदर्शनास आलं की मुस्लिम महिलेच्या ऐवजी हिंदू महिलेचं प्रेत इथे आणलं गेलं। आता हे जर पाहिलं गेलं नसतं तर तसेच विधी झाला असता, पण ही खरोखर चुकीची गोष्ट आहे। लक्ष दिलं गेलं पाहिजे, ते हॉस्पिटलमध्ये लक्ष दिलं पाहिजे, आणि शासनाने याच्यात लक्ष घातलं पाहिजे की अशा पूर्वी किती केसेस झाले असेल माहिती नाही। हे तर आता युगायुगाने पाहिलं म्हणून लक्षात आलं की दुसरी बॉडी आलेली आहे। असा गलथान कारभार जो आहे आज चालू आहे की वत्सलाबाई सुरेश सूर्यवंशी दादावाडी जळगाव यांची बॉडी ही इथे आली, आणि पिंजारी म्हणून जी इथली भगिनी होती फातिमा पिंजारी, त्या भगिनीची बॉडी दुसरीकडे गेलेली, आता त्यांना कळवलेलं आता ते बॉडी तर एक्सचेंज होऊन जाईल। पण हा जो गलथान कारभार आहे हा थांबला पाहिजे, शासनाने त्यात लक्ष घेतलं घातलं पाहिजे, आणि जे काही आता चुकीचे घडले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। नाही, जळगाव जिल्ह्यामध्ये कोविडच्या पेशंटचे मोठे हाल आहे, आणि हलगर जी आहे प्रशासनाच्या माध्यमातून अजून पूर्णपणे व्यवस्था होत नाही। कालही एक घटना अशी घडली की ॲम्ब्युलन्स आली नाही म्हणून एका पेशंटला लोडगाडीवर दवाखान्यामध्ये घेऊन जावं लागलं, पेशंट वेळेला ॲम्ब्युलन्स मिळत नाही, आणि आज ती घटना जी घडलेली आहे ती अत्यंत संतापजनक आहे। त्या ठिकाणी फातिमा शेख नावाची महिला मरण पावली, आणि त्या जोडीला एक वत्सलाबाई नावाची एक हिंदू महिला मरण पावली। या ठिकाणी त्या हिंदू महिलेच्या जागी मुस्लिम महिलेचं प्रेत दिलं गेलं, आणि मुस्लिम महिलेच्या जागी हिंदू महिलेचं प्रेत दिलं गेलं, आणि हे जे मुस्लिम महिलेचं प्रेत च्या ऐवजी हिंदू महिलेचं प्रेत आलं हे कब्रस्तानपर्यंत गेलं। कब्रस्तानला जेव्हा ते ओपन केलं गेलं, बॉडी ओपन केली गेली, तेव्हा लक्षात आलं की ही ते हिंदू बाई आहे आणि ही मुस्लिम महिला जी आहे मरण पावलेली। मग डॉक्टरांना कळवलं की भाई मुस्लिम महिला नाही, ही हिंदू महिला आहे। मग हा गोंधळ त्या ठिकाणी चालला। मला वाटतं की यामुळे समाजाच्या भावना पण दुखावल्या जातात। हिंदू समाजाची महिला मुस्लिम समाजाकडे देणं आणि मुस्लिम समाजाची महिला इकडे न पाहता तिची विल्हेवाट लावणं हे अत्यंत दुर्दैव आहे, अत्यंत संतापजनक आहे। या सर्व घटनांची चौकशी केली पाहिजे, आणि यानंतरही आता असं समजलं की या दोघेही महिलापैकी जी फातिमा शेख आहे आणि वत्सलाबाई त्या निगेटिव्ह होत्या, त्या अजूनपर्यंत पॉझिटिव्हचा रिपोर्ट त्यांचा आलेला नाही, परंतु अन्य कारणासाठी त्या मरण पावल्या, आणि अशा ठिकाणी त्यांना पॉझिटिव्ह समजून सगळी प्रक्रिया करण्यात आली। म्हणजे जोपर्यंत निष्कर्ष येत नाही तोपर्यंत कारवाई करणं गैर आहे, म्हणून यामध्ये चौकशी व्हावी, चौकशीतून कारवाई व्हावी। भाऊ, तुम्हाला असं वाटत नाही की राज्यभरमध्ये कोंगळ कारभार सुरू आहे, फक्त कागदपत्र हे चालू आहे असं? नाही, राज्यभरामध्ये अशा अनेक घटना समोर यायला लागलेल्या आहेत, यापूर्वी पण आल्या, जळगाव जिल्ह्यातही झाल्या। आपल्याला पाहिलं होतं की जळगाव जिल्ह्यामधून सुरुवात झाली की एक म्हातारी मरण पावल्यानंतर 3 दिवस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका बाथरूममध्ये पडून होते। अशा अनेक घटना घडल्या, मग काळजी घेतली गेली पाहिजे आधीच। या कोविडमुळे करोनामध्ये घाबरतात लोक, भीती असते त्यांच्या मनामध्ये, अशा ठिकाणी त्यांना धीर देणं किंवा व्यवस्था करणं, त्यांच्यासाठी उपचार नीटनेटके करणे हे करायच्या ऐवजी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे, आणि दुर्लक्ष केल्यामुळेच बऱ्याच जणांचा मृत्यू होत आहे असं चित्र आहे। म्हणून शासनाने याबाबत
नीटपणे व्यवस्था कशा होतील याबाबत काळजी करण्याची काबिल कारवाई करण्याची आवश्यकता आहे. एकीकडे शासन जे आहे मोठ्या प्रमाणात आरोग्य यंत्रणेवर महसूल खर्च करते आहे, तरी मात्र हा भोंगळ कारभार वारंवार समोर येतो आहे, कुठेतरी शासन कमी पडते. शासनाच्या माध्यमातून असं आहे की खालचा जो वर्ग आहे त्याचा काय कोविडच्या वार्डामध्ये नर्स जायला तयार नाही, त्या ठिकाणी डॉक्टर जायला तयार नाही. दिवसामधनं 2 वेळा 3 वेळा नर्स कशी तरी जाते, डॉक्टरही दिवसातनं एखाद्या वेळेस जाऊन कसं जिवंत आहे की मेलेला एवढंच पाहतात, उपचार करतात, परंतु ज्या नेहमीच्या पद्धतीनं कायम लक्ष द्यावं लागतं सिरियस पेशंटकडे, ऑक्सिजन लावायचा आहे की नाही लावायचा, या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणजे का पेशंटला व्हेंटिलेटरची गरज आहे का, याचं निदान उशिरा व्हायला लागलं काही ठिकाणी, आणि त्यामुळे पेशंट मृत्यू व्हायला लागलो. निदान योग्य वेळी वेळच्या वेळी जर केलं डॉक्टरांकडनं तर व्हायला लागलं. खाजगी डॉक्टरांकडे जर पाहिलं तर एवढं मोठ्या प्रमाणावर बिल यायला लागले, 7 लाख 8 लाख 5 लाख अशी बिलं यायला लागलेले आहेत, आणि त्यामुळे पण गरीब माणूस फार हैराण आहे. मग तुम्हाला असं वाटत नाही काय सरकारला हे जमत नाही आहे? राज्यभरामध्ये कोविडची स्थिती जर पाहिली तर सरकारला याच्यावर नियंत्रण आणण्यामध्ये अपयश आलेलं आहे. सगळ्या व्यवस्था करण्यामध्ये अपयश आहे. व्यवस्थित रचना केली पाहिजे, नीट केलं पाहिजे, व्यवस्था निर्माण केल्या पाहिजे, त्यासाठी लागणारे औषधं वगैरे वेळच्या वेळी मिळाले पाहिजे, त्यासाठी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आपले मुख्यमंत्री घरबसले आढावा घेत आहेत, तर त्यांना कसं आहे की ते जिल्हा दौरा करून ते पाहणी करणं काय चाललं जिल्ह्याचं शहरामध्ये? माननीय मुख्यमंत्र्यांनी पण महाराष्ट्रामध्ये जाऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणी माहिती घ्यावी अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे, परंतु माननीय मुख्यमंत्री स्वतःच एका गंभीर आजारामधनं निघालेले असल्यामुळे त्यांनाही त्या ठिकाणी फिरण्यामध्ये काही अडचणी आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.